सातारा जिल्ह्यात शंभरच्या आत बाधित जिल्ह्यात नवीन सत्तर बाधित एका मृत्यू उपचारादरम्यान रात्री आलेल्या अहवालानुसार सत्तर नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत तर एका कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली कोरोनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा दोन मंगळवार पेठ एक शनिवार पेठ एक गोडोली एक कोडोली एक सम्राटनगर एक चिमनपुरा पेठ एक शाहू दोन तांजाई एक डोळेगाव वेचले दोन देगाव एक तडवळे एक मारवे एक गाव एक कराड तालुक्यातील शनिवारपेठ एक पाटण तालुक्यातील निसरे एक पलटण तालुक्यातील ननवरे वस्ती चार गोकळे खटकेवस्ती दोन साखरवाडी दोन निंबोरे एक राजाळे एक खटाव तालुक्यातील मायनी एक निमसोड दोन वडूज एक मान तालुक्यातील गोंदवले एक मारडी एक पुकळेवाडी एक पानवन एक लोदवडे एक मारडी दोन मसवड चार कोरेगाव तालुक्यातील भाडळे एक रहिमतपूर दोन दुधी एक जावली तालुक्यातील कुडाळ एक महामूलकरवाडी चार बामनोली एक खंडाळा तालुक्यातील लोणंद एक वाई तालुक्यातील विहारी एक भिवडी एक महाबळेश्वर तालुक्यातील मेदगुताड दोन पाचगणी दोन इतर एक आंबवडे पाच बादे एक बाहेरील जिल्ह्यातील राजुरी एक येथील रुग्णांचा समावेश आहे एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे जिल्ह्यातील बाधितांची संख्या चोपन्न हजार नऊशे एक वर पोचली असून बावन्न हजार पाच जणांना घरी सोडण्यात आले आहे आजपर्यंत सतराशे ब्याण्णव जणांचा मृत्यू झाला असून अकराशे चार जण उपचार घेत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड